नमस्कार मित्र हो, आध्यात्मिक जीवनात आपले स्वागत आहे. कालच मी कांतारा हा सिनेमा पाहिला आणि मला असे वाटले की यातल्या वरा अवताराबद्दल आपल्याला तर काहीच माहीत नाही. त्याचा शोध घेतला तेव्हा असे कळले की विष्णूचे जे महाअवतार झाले त्यात पहिला मत्स्य, कच्छ आणि वराह हा तिसरा अवतार आहे. हा विष्णूचा सत्ययुगातला अवतार आहे. त्यानंतर नरसिंह अवतार, नंतर परशुराम, राम, वामन, कृष्ण वगैरे मानवी अवतार सुरू झाले. चला तर मग आपण वराह अवताराच्या संबंधी थोडी माहिती घेऊया. सत्ययुगात ऋषीमुनी हे यज्ञयाग करत असत. त्यांना त्या काळात राक्षसी प्रवृत्तीचे राजे त्रास देत. आदिती आणि कश्यप ऋषी यांना दोन मुलं होते. त्यांचे नाव हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप हे होते. हे दोघेही खूप बलवान आणि शूरवीर असे राजे झाले. त्यांना अडवण्यास कोणीच तयार नसे. सर्व ऋषीमुनींना त्याचा त्रास होऊ लागला. देवांना पण ते त्रास देऊ लागले. इंद्र आणि बाकीचे देव ब्रह्माकडे गेले. ब्रह्माने सृष्टी उत्पन्न केली होती, परंतु ब्रह्मदेव म्हणाले, मी यात काही करू शकत नाही, तुम्ही विष्णूकडे जा, ते यातून काहीतरी उपाय सुचवते. विष्णूकडे सर्व देव जातात व त्यांना सांगतात, हिरण्याक्ष या राक्षसी राजाने सर्व पृथ्वीस पाण्यात म्हणजे समुद्रात नेली आहे, ती वर आणा, त्याशिवाय जीवसृष्टी कशी चांगली राहील. या हिरण्याक्षाला मारा आणि सर्व जीवसृष्टीचे कल्याण करा. विष्णू विचार करून ब्रह्माला सांगतात, तुमच्या नाकातून एक छोटासा प्राणी बाहेर येईल, तो माझाच अवतार असेल. त्याचे स्वरूप वराहासारखे असेल. तो वराहा समुद्रात जाऊन त्या हिरण्याक्षाला मारेल व पृथ्वी त्याच्या तोंडावर घेऊन येईल, वर ये. अशा प्रकारे वरदान देवाला विष्णूकडून मिळाले. सर्व देव आनंदित होतात. या वराहाला विष्णू असा वर देतात की तुला विष्णूचा तिसरा अवतार म्हणून मान्यता मिळेल आणि आदिवासी लोक तुझी पूजा करतील. आता कांतारा म्हणजे काय तर एक मोठे जंगल. हे भारताच्या कर्नाटक राज्यात आहे. तेथे हे वराह अवतारी विष्णूचे स्थान आहे. या जंगलात आदिवासी समाज राहतो. त्यांची ती कुलदैवत म्हणून ओळखले जाते. आजही या देवांना तेथील लोकांचा विश्वास आहे. अशा प्रकारे कांतारा हा सिनेमा बनवला जो आपल्या सर्वांना ज्ञात आहे. श्री स्वामी समर्थ. ही माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.